अकोले नगर पंचायतीच्या हद्दीतील घरांच्या नोंदणी करण्यास अकोले नगर पंचायत टाळाटाळ करत आहे. नोंद नसल्यामुळे सदर बांधकाम धारकांकडून MMC Act 1965 कलम 1989 नुसार नोंदणीची रक्कम तिप्पट दराने आकारली जाते. अकोले नगर पंचायत हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. सेना भाजप याला खतपाणी घालत असल्याचा आरोप अकोले युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास वाकचौरे यांनी केलाय. पाहूया. महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका स्थापन झाल्या आणि जुन्याही काही नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत आहेत, त्यात अशा पद्धतीची कर आकारणी करणारी एक दोन नगरपालिका सोडतात. कोणत्याही नगरपालिकांनी अशी कर वसुली केलेली नाही किंवा केल्याचं आमच्या तरी निदर्शनास नाही. असं असतानासुद्धा अकोला नगरपंचायतीनं अशी कर वसुली करून जो हुकुमशाहीचा प्रयोग चालवला आहे त्याचा प्रथमतः अकोले काँग्रेस आणि तालुका आयोग काँग्रेस त्याचा निषेध करते. आणि या सगळ्या प्रक्रियेला जी शिवसेना भाजपवर जी खतपाणी देण्याचा प्रयत्न करते व आतून सपोर्ट देण्याचा प्रयत्न करते याचाही तालुका युवक काँग्रेस आणि शहर काँग्रेस युवक काँग्रेस निषेध करते. कारण आता जे नगरसेवकांनी हा मुद्दा उठवायला लागत होता तो न उठवता तेही त्यांना सामील आहे काय अशी शंका आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या निमित्तानं उत्पन्न होते. म्हणून आम्ही आता सध्या निवेदन दिलेलं आहे, 8 दिवसानंतर आम्ही अकोला शहर बंद करू याचा जाहीर निषेध करणार आहे असं मी या निमित्तानं आपणास सांगतो. आठवडे बाजार, गुजरी मार्केट, रोडलगतचे छोटे मोठे व्यावसायिक यांना कुठल्याही प्रकारचे योग्य ती नागरी सुविधा न देता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर आकारला जातो. यामुळं युवक काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन देण्यात आलेलं आहे. यापूर्वी जो कर नगरपंचायत घेत होती तोच कर आत्ताही घ्यावा, अन्यथा नगरपंचायतला टाळे ठोको असा इशारा युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष निखिल जगताप यांनी केलेला आहे. आपल्या नगरपंचायतीने घरांच्या नोंदणीबाबत अतिरिक्त जो काही कर आकारणी केलेली आहे, नवीन घरांची नोंदणी करण्यासाठी नगरपंचायत कुठल्याही नोंदणी करत नाही त्या अनुषंगाने हे तिप्पट दर आकारणी करतात. तसेच अकोले बाजार, आठवडा बाजार असेल, गुजरी मार्केट असेल व रस्त्यावरती बसणारे छोटे मोठे छोटे छोटे व्यावसायिक असेल यांच्याकडून त्यांना कुठल्याही प्रकारे नागरी सुविधा न देता त्यांच्याकडून जो कर आकारला जातो हा कर कमी होण्यासाठी किंवा जो पूर्वीचा ग्रामपंचायत लेवलचा कर असताना तो कर प्रामुख्याने सुरू करण्यासाठी या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर सदर निवेदन देत असताना मुख्याधिकाऱ्यांना 8 दिवसांची मुदत देऊन यामध्ये नगरपंचायतीने एक विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यापैकी एक निर्णय करावा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करून जो पूर्वीचा कर होता तो दर आकारण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन करत आहोत. 8 दिवसाची मुदत नगरपंचायतीने दिलेली आहे. जर 8 दिवसामध्ये नगरपंचायतीने यावर कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नसल्यास युवक काँग्रेसतर्फे अकोले नगरपंचायत कार्यालयाला टाळाटाळ करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. यामुळे अकोले नगर पंचायत आणि शेतकरी व्यापारी यांचा वाद टोकाला जातो की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.